या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज। शेती उपयोगी साहित्य, शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण। सागर मध्ये भर रस्त्यात द बर्निंग बस चा थरार शनिवारी पाहायला मिळाला। नाशिक पुणे शिवशाहीने या ठिकाणी पेट घेतलाय। शनिवार असल्यामुळे पुणे नाशिक हायवे चाकण या ठिकाणी भरपूर वाहतूक असते। यातच भर म्हणून भर रस्त्यात चौकामध्ये पुणे नाशिक शिवशाहीने अचानकपणे पेट घेतला। वाहन चालकाची बाब लक्षात आली आणि मोठा अनर्थ टळला। गाडी चालवायला त्रास होत असल्याचा भास झाल्यानं त्याने एका बाजूला थांबून ते तपासून पाहण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस बस चालकाच्या लक्षात आलं की मागील चाकाचे ड्रम जॉम झाल्यामुळे गरम झालेला आहे आणि टायरनं अचानकपणे पेटही घेतला। दरम्यान आग भडकली आणि वेळेतच सर्व प्रवाशांना बाहेर काढल्यामुळे या ठिकाणी मोठी जीवितहानी टळली आहे। चाकण पोलीस स्टेशन यांनी त्वरित दखल घेत पोलीस कर्मचारी या ठिकाणी पाठवून परिस्थितीवर ताबा मिळवलाय। वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरू झालं असून थोड्याच वेळात वाहतूक सुरळीत केली जाईल असं सांगितलं जात आहे। दरम्यान सदर घटना ही 12:30 सुमारास घडली असल्याची बाब वाहकाकडून सांगण्यात येते आहे। आणि इथे जवळ चाकण जवळ आले असता ते टायरने पेट घेतलं। किती प्रवासी होते? 25 प्रवासी होते। बरं, मग तुम्हाला कसं लक्षात आलं? म्हणजे गाडी एकदम अशी एकदम हळूहळू चालली होती, तर मग मी साईडला घेतली। ते साईडला घेतल्यावर गाडी थांबली म्हणजे 5-10 मिनिटं आणि नंतर टायर फुटल्याचा आवाज आला। जेव्हा बघितलं तर ते टायरला आग लागली। तुमचं नाव काय? दीपक प्रकाश निकाळे। तुम्ही काय म्हणून? चालक म्हणून। गाडीचा नंबर काय तुमचा? 26-07। न्यूज रिपोर्टर आरिफ शेख, आज 24 तास चाकण। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।